आणि आता एक मोठी ब्रेकिंग बातमी होती आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून गोंदिया इथं 12 एप्रिल रोजी ते जाहीर सभा घेणार आहेत. तर गोंदियामध्ये संध्याकाळी 4:30 या सभेचं आयोजन करण्यात आलंय. भंडाऱ्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची 14 एप्रिलला सभा होतीये. भंडाऱ्यातील साकोलीमध्ये संध्याकाळी 4:30 अमित शहा यांची सभा होणार आहे. तर आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवार आपल्यासोबत आहेत. तुषार, आपण पाहतोय आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे सुद्धा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या संपूर्ण प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये त्यांची सुद्धा सभा आयोजित करण्यात आली. काय अपडेट्स म्हणाले, आपण जर पाहिलं असेल तर विदर्भातील पहिल्या टप्प्यासाठी भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या सभांचा आपल्याला धडाका सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आतापर्यंत नरेंद्र मोदींच्या 2 सभा झाल्याचं पाहायला मिळतंय. आता भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून गोंदिया येथे 12 एप्रिलला त्यांची जाहीर सभा होणार आहे. तर गोंदियामध्ये 4:30 त्यांची सभा होणार आहे, म्हणजे भंडारा गोंदियामध्ये त्यांच्या 2 सभा होताना पाहायला मिळणार आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 14 एप्रिलला देखील आपल्याला सभा होताना पाहायला मिळणार. भंडारा येथे अमित शहांची सभा होणार आहे. त्यामुळे जो पहिल्या टप्प्यातलं जे मतदार आहे पूर्व विदर्भामध्ये, त्या भागामध्ये जवळपास आपल्याला जे स्टार प्रचारक आहेत, नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, जे पी नड्डा असतील, योगी आदित्यनाथ असतील, यांच्या सभांचा धडाका आपल्याला विदर्भामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. म्हणाली, अजून राज्यातले 4 टप्पे शिल्लक आहेत. त्या 4 टप्प्यांमध्ये ज्या प्रचार सभा होणार आहेत, ज्या रोड शो होणार आहे, अक्षरशः विक्रम मोडून काढणार आहेत. कालच आपण सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 आणि 2019 विक्रम मोडणार आहेत सभांचा, रोड शोचा. आणि महाराष्ट्र हा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वपूर्ण असा राज्य राहिलेला आहे. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये जे स्टार प्रचारक आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा, भाजपचे प्रमुख नेते अमित शहा, देवेंद्र फडणवीस, यांच्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघांमध्ये आपल्याला सभांचा धडाका, रोड शो कार्यक्रमांचं आयोजन सुरू असल्याचं पाहायला मिळणार आहे. मनाली, निश्चितच धन्यवाद तुषार या सविस्तर माहितीसाठी.